हॅलो फ्रेंड्स, नमस्ते. मी अश्विनी तुमचे सगळ्यांचं खूप सारं स्वागत करते आजच्या नवीन व्हिडिओमध्ये. तर नवीन दिवसाची नवीन सुरुवात झाली आणि उठले आम्ही बसलोय. उठल्या म्हणजे आंघोळ वगैरे करून आमचा चाललाय ब्रेकफास्ट, चहा आणि पोहे. आणि तिकडे पप्पा बसलेत पोहे खायला आणि मम्मीची आंघोळ चालली, तर मी मम्मीला इकडंच घेऊन आले. तुम्हाला म्हटलेलं ना की मम्मीला मी इकडंच आणणार आहे माझ्याकडे राहायला म्हणून, तर मम्मी आली आहे. पण तिला काहीच खायचं नाही ह्यातलं, तिला फक्त लिक्विडच खायचं. त्याच्यामुळे मग आम्ही पोहे खायला सुरू केलं. आता बघूया, तिची आंघोळ झाल्यानंतर तिला काहीतरी लिक्विड करावं लागेल. काय गाडीची अवस्था केली, फडफड 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 फडफड. आम्ही गेलेलो गाडी टाकायला, झालं काय खड्ड्यातनं गाडी गेली आणि सायलेन्सरच फाटला, तर ती शोरूमलाच ना का गॅरेजला. हा, गॅरेजला नेऊन टाकली. मग शोरूमला बरं, ठीक आहे, शोरूमला नेऊन टाकली. आणि आम्ही घरी येतोय, इथं येऊन बघितलं तर मम्मीचा काय उद्योग चाललाय. आजारी आहे तर तिचं चाललंय नारळांच्या शेंड्या काढत बसली इथं बसून बाहेर. आणि शंभू आलाय जस्ट आता स्कूलवरून, हाय ना शंभुळी. आणि शंभुळीचं काहीतरी मॅटर झालाय. शंभू काय झालं सांग. लंगडत चालतोय, चालून दाखव. सरळ चालतोय की आता तर आता पाय वाकडा पडत होता त्याचा. आता लगेच नीट झाला, पाय दुखतोय असं म्हणतोय शंभू. तर डॉक्टरांकडे जायचं म्हणलं की लगेच म्हणतोय नाही यार झाला, आता बरा झालाय, तर नीट चालून दाखवते. हाय ना, चला शंभुडी. तर आता आम्ही चाललोय शंभूच्या मामाच्या गावाला. हाय ना, शंभूचं मामाचं गाव एवढं लांब आहे ना की आता आम्ही तिथं चाललोय. आणि शंभूचे पप्पा त्यांच्या घरी पितूरच जेवायला, तर आता तिकडच चाललोय. तर तुम्हाला दाखवतो शंभूच्या मामाचं गाव कुठं आहे. हे पितूर जेवायला, हे शंभू तर गेला वाटतं मामाच्या गावाला पोहोचला. पितूर सोबत ही पितुरी, माग माग माझ्या पितुरी ना. पितुरीची सोबत काय असते, पितुरीच असते की. चला पितूर सोबत पितुरी आणि तो काय पितुरी पितुरिया पितुरिया बघ. एवढं जवळ आहे मामाचं गाव की फक्त मध्ये एक सामायिकच भिंत, त्या गेट मधून निघालो बाहेर. आणि ह्या गेट किती वेळ लागतो येडे, जवळपास 1:43 लागते. शंभू म्हणतो मामाच्या गावाला जायचं. मामाच्या गावाला आला शंभू. तर हे शंभूच्या मामाचं गाव, हे भिंतीच्या पलीकडे आमचं गाव, इकडे मामाचं गाव. मामाचं गाव गाऊन घातलंय म्हणून या म्हणतात मला नका दाखवू. मला पण नको दाखवू, मी बरमुड्या. तुम्ही काय आमच बरमुड्यावर असता, कधी तेव्हा तुम्ही पॅन्ट घालून असताय. हाय ना रे शंभू. हा म्हणतोय शंभू पण. असू दे पुसायचं काय एवढं तवा. जेवणाचे स्पेशल मेनू पित्राचे असतात तसेच. काय कढी, वरण, खीर, भात, चपाती, भजी, पापड. आणि इकडं काय काय आहे, इकडं तर बरंच काय, भेंडी, मेथी, देठ, गवार, कारलं, अजून काय हे काय वडी, आळूची वडी, काकडी, काय डाळिंब, बरंच काय काय असे मला वाटते 50 प्रकार झाले ना टोटल. डाळिंब ह्याच्यात आहे. डाळिंब ना. चल बस इथं बस, इथं बस म्हणजे तुला जेवायला येईल. बसा शंभुडी, करावं चालू. तर शंभू बसलेला आहे स्टडीला. शंभुडी काय काढतोय हे बघा. शंभूचं हँड रायटिंग कसं आहे नक्की सांगा कमेंट करून मला. सुधारायची गरज आहे का. ओके, यू केजी ला येतो आता. UKGच्या मनाने त्याचं हँड रायटिंग कसं आहे. छ म्हणजे हा जे काही छ तू कसं काढले ना ते सांगणार. हा काढ काढ काढ. आणि मम्मी इकडे झोपली, पप्पा इकडे झोपलेत, तर मम्मीला बरं वाटतंय का. ही बरं वाटतंय म्हणती, पण दुपारीच एवढी पॅक झालेली. तिला डॉक्टरांनी फक्त लिक्विड खायला सांगितलेलं आणि तिने दुपारी खीर आहे ना मिक्सर मधनं काढून खाल्ली, तरी पण लय म्हणजे लय पोट दुखलं. हाय का नाही. आता किती दिवस झालं, 8 झालं आहे ना लिक्विडच खाते. आज 8 झालं, ती फक्त पाणी, नारळ पाणी, ज्यूस त्याच्यावरच आहे. चपाती, भाजी, डाळ, भात असलं काहीच खाल्लेलं नाहीये. तर अजून तरी काय तिला एवढं बरं नाही वाटत आहे. तुझं काय काय म्हणत होतस. जसे जहाज, जसे जहाज. काढा काढा काढा. तर मी एवढी निवांत कशी काय बसली. हाय काय आता चालू झाले का घोड्या.
तर आता 8 वाजले तरी पण मी अजून एवढी निवांत बसली, शंभूचा निवांत स्टडी घेते ह्याच्यासाठी की मला आज काहीच स्वयंपाक नाही करायचा, कारण मी तुम्ही सकाळी बघितलंच की आम्ही मामाच्या गावाला गेलेलो शंभूच्या जेवायला, म्हणजे जे शेजारचं घर आहे ते तेच मामाचं गाव आहे शंभूचं, म्हणजे खरं खुरं माझ्या सक्का चुलत भाऊ येतो, तर ते इकडेच गेलेलो, तर संध्याकाळी पण त्यांच्याकडेच जायचं आहे आम्हाला जेवायला, कारण सकाळी आम्ही फक्त शंभू मी आणि शंभूचे पप्पा तिघंच गेलेलो, आता पप्पा पण आलेत तर मग पप्पांना पण तिकडेच घेऊन जायचं आणि मम्मीला तर काहीच खायचं नाही, त्याच्यामुळं मग आज काही स्वयंपाकच नाही करायचं, म्हणून आज निवांत बसलोय आम्ही, म्हणजे असा थोडक्यात आज आम्ही दिवसभर काही स्वयंपाक नाही केला, सकाळी पण नाही रात्री पण नाही, तर आता बघूयात परत संध्याकाळी पण त्यांच्याकडेच जेवायला जायचंय, आणि मग ठीक आहे आता मम्मी तर काही खाणारच नाही, ज्यूस वगैरे पण नाही तिला, फक्त तसल्या ज्या मिल्क शेकच्या बॉटल भेटतात ना अमूलच्या वगैरे गोविंदच्या, तर त्या फक्त बॉटलवालं ती तेवढंच पितीये, आणि तिला नारळ पाणी तसंही आवडत नाही आणि ज्यूस पण नाही आवडत, त्याच्यामुळे तिने तर काहीच खाल्लं नाही, दुपारी ती खीर मी मिक्सरमधून काढून दिली तरी पण त्याने पोट दुखलं, मग आता ते पण नको म्हणलं काहीच खायला, कारण ते दुखतं एवढं, तर आता बघूयात कसं काय होतंय काय शंभू। तर आलो पण आम्ही वहिनींच्या इथं जेवण करून, म्हणजे पप्पा माझे पप्पा शंभूचे पप्पा आणि मी, आता मम्मी आता एकटीच होते घरात, ती काही वरती आलीच नाही, तिला जिनं पण चढायला अवसर नाही, तर ती म्हणली तुम्हीच जावा मी नाही येणार, तर आता मग तिच्यासाठी बनवते कलिंगडचा ज्यूस, की तिला एकदम लिक्विड खायचंय ना, म्हणजे ॲपलचं जरी खेळलं तरी ॲपलचं थोडं थोडं ते राहील, म्हटलं कलिंगडाचा ज्यूस करून तोच गाळून द्यावं, बघूयात आता कसं काय होतंय ते करते ज्यूस। हे बघा एवढं निघालं, आता हेच ती म्हणत होती गाळायला नको काय नको, हे सगळं तिच्या पोटात गेलं असतं ना ज्यूसमधून, परत अजून प्रॉब्लेम झाला असतं, आता हे जे नुसतं कलिंगडाचं पाणी काढलंय ते देऊन बघते आवडतंय का कसं काय होतंय ते। ज्यूस रेडी धरवाई शंभू, तुला पाहिजे का कलिंगडचं ज्यूस टेस्ट? ओके थांब। तर झालं आता सगळं, आता आली झोपायची वेळ, कारण लय म्हणजे जास्त काम एवढं काही केलं नाही तरी पण लय कंटाळा आलाय, तर आता लवकर झोपावं म्हणलं, लवकर म्हणजे तरी वाजले तर 11 है ना शंभुडी, तेवढं पिऊन घे मम्मी सगळा ज्यूस, नाही नाही तूच पी म्हणजे तुला गोळ्या खायला। अगं बाई तर ना मी माझी लाईफस्टाईल तर ग्रो मोशन चॅनलवरती शेअर केली, पण आहे ना तुम्हाला मम्मीची लाईफस्टाईल सांगणार, तिची लाईफस्टाईल तर आहे ना इंटरेस्टिंग असणार आहे ऐकायला, तर मी माझ्या चॅनलवरती तिचीच पूर्ण जीवनाची स्टोरी शेअर करणार आहे, तिच्या तोंडाने ती सांगेल, असं बघूयात आता परत कधी शूट करायला जमते का नाही, आता ती तब्येत बरी नाही तर तिला बोलताना दम लागतं, तेवढं नाही बोलू शकत तेवढा, पण बघूयात कधी चान्स भेटला तर मी तो व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करेल। हे काय गोळ्या औषधं बघा ढीक बरेत, ती वैतागली आता औषधन गोळ्या खाऊन खाऊन नसत्या, तर चला तर मग हाचा व्हिडिओ इथंच एंड करते, नेहमीप्रमाणे आवडला असेल तर लाईक करायला अजिबात विसरू नका, खूप सारं प्रेम द्या, खूप सारे आशीर्वाद द्या, आणि भेटूयात लवकरच नवीन व्हिडिओमध्ये, आणि काही चांगल्या वाईट गोष्टी असतील तर त्या नक्की कमेंट करून सांगा, चला बाय बाय।